सर नहीं मुको राख दे ठीक है मयू अग काय झालं पाय दुखतोय का मयू बरी आहेस ना तू हो हो ठीक आहे आई उठली आहे चल आपण पण उठून आवरून घेऊया हा ठीक आहे उठ भाऊ अरे तुझे ते डबे आजर काय रे कुठे निघालास नाश्ता करून घे नाही 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 मला एक छोट काम आलंय ते मी करून येतो अरे नाही नाही आलो आलो आऊ तू पण ना सर गेले असतील का पेढीवर त्यांच्या लक्षात असेल ना त्यांच्या मीटिंग येते नेमकी मी पण नाही त्यांना मेसेज करू का हा त्यांना मेसेजच करून ठेवते सॉरी सर मी आज तुमच्या बरोबर नाहीये तुम्ही ठीक आहात ना मी लवकरच येईन नाही 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 असं नको सर सगळं ठीक आहे ना भाऊसाहेबचा मेसेज सर सगळं ठीक ना येस ऑल वेल बऱ्या आहात ना उन्हू गडबड झाली काय आलं ब्रो राजवीर काय झालंय कसली गडबड सगळं ठीक आहे ना काही नाही ते चुकून चुकीचा मेसेज टाइप केला हो मी बरी हा बरी राजूर सरांनी बरी आहेस का असं का विचारलं म्हणजे मी त्यांना चुकीच्या नंबर वरून मेसेज अरे देवा परत गोळ घातला की काय बरा आहेस ना सॉरी टायपिंग मिस्टेक बरा आहेस ना सॉरी टायपिंग मिस्टेक नशीब नशीब म्हणजे माझ्याकडून काहीच गुण नाही झाला
काय ग काय झालं? मग सारखा फोन वाजतोय तुझा, काय झालं का? ते ऑफिस मधून अगं मेसेज येतात सारखे, बरं नाही ना मला. मग बरी आहेस ना? पाय बरं आहे ना असं सगळं विचारतायत मला. हो त्यांना पण काळजी वाटत असेल ना ग. हो ए ब्रो, तुझी आयडिया आपल्याला आवडली, आईस टी बनवायची काय? अरे हो तुझा चहा गार झालाय राजवीर, काय करतोयस तू? नीट नाश्ता तरी करून घे बेटा, नंतर मग पूर्ण दिवस कामात जातो. हा नाही, मी ते फक्त दिवसभराच्या मीटिंग शेड्यूल करून ठेवत होतो, दॅट्स ऑल. खाऊन घे पण आधी. हो मयू, पाय बरा आहे ना? दुखत नाहीये ना? हो बर आहे. मयू तुला काही हवं असेल तर मला सांग, तू उठू नकोस. हो ताई. मी लवकरच कामावर येईन. मी लवकरच कामावर येईन. कामावर येणं मिस करतोयस का? काय तुझं? हा अग फोन दे ना, मी औषध घ्यायचं नाही तुला. हो घेते, तू फोन हे घे, चल गोळी घे. अगं काय, गोळी घे ना. हो अजिबात मोबाईल मिळणार नाहीये तुला, आराम कर. सारखा आपला मोबाईल घेऊन बसते, मुळीच नाही. आई अगं अगं मेसेज आई अगं सारखा आपला मोबाईल. मयुरी अगं काय होत आहे तुला? तू काय इतकी वाट बघते सरांच्या मेसेजची? का त्यांना उत्तर द्यायची घाई लागलीये तुला? नाही मयू नाही, हे नाही व्हायला पाहिजे. पण मी जर रिप्लायच नाही केला तर सरांना काय वाटेल? आणि तसे मी फक्त काम मिस करते, ते खरं आहे ना? म्हणजे हा मी फक्त कामच मिस करते. हो कामावर येणं मिस करतोयस का? हो हो सॉरी, चला मी निघतो. बाय मामा, बाय गारी. अरे पण मला जेन्युइनली इनफ झालं, सॉरी, सी यू, बाय. तू काहीच खात नाही, तू सगळंच खातोयस. संपव आता पटपट. मिठू काय ग, दिवसभराच्या काय काय अपॉइंटमेंट्स आहेत हे तुम्हाला सांगायचं नाहीस का? मग लोकांना अशी वाट पाहावी लागत नाही ना. आणि भाऊ तू पण कमाल आहेस, म्हणजे तू येणार आहेस तर मला आधी इन्फॉर्म तरी करायचं. मग आता उगीच तुला असं तात्कळत बसत ठेवलं ना मी. ठीक आहे मॅडम. अरे तुझ्यासाठी ठीक आहे, माझ्यासाठी नाही. मिठू तू काय बघत बसली, जा ना त्याच्या आधी काहीतरी खायला घेऊन ये. एक काम कर, ड्रायफ्रूट मिल्कशेक घेऊन ये. एवढं नको. असू दे रे. थांब
हे पैसे मागच्या वेळचा कन्व्हेन्स आणि डब्यांचे पैसेही आहेत त्यात आणि हे मयुरीसाठी. मी तुला सांगते भाऊ, तिचे आमच्यावर इतके उपकार झाले म्हणजे ती अगदी देवासारखी आली आमच्यासाठी. तुला माहिती आज ती आहे म्हणून आम्ही आहोत. आम्ही वाचलो तिच्यामुळे. तुला माहिती आहे ना काय झालं ते? नाही. काय? अरे भाऊ काय सांगतोयस काय? आमच्या पेढी चोरी होता होता वाचली, ते पण कोणामुळे? मयुरीमुळे. मयुरीमुळे चोरी झाली नाही. ती कशी आली पेढीवर, कुठून आली माहित नाही, पण इतक्या रात्री ती पेढीवर होती आणि तिने इन्फॉर्म केलं राजवीरला. तिने पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि चोरी झाली नाही. तुला माहितीये का भाऊ, इतकी रात्र झालेली असूनही ती गेली नाही. ती राजवीर सोबत होती, राजवीरला मदत करत होती. मला चोरांनी मारलं होतं, मी बेशुद्ध झाले होते, पण तरी तिने मला सावरलं. तिने राजवीरला सावरलं. ती मयुरी होती ना, म्हणूनच आम्ही सावरलं गेलो, आम्ही वाचलो. म्हणजे इतकी रात्र झाली होती याचा अजिबात विचार न करता ती राजवीर सोबत खंबीरपणे उभी राहिली. खरंच मयुरी म्हणजे ना अगदी देवासारखी आली. ए भाऊ तुला माहिती नाही सगळं? हे तिने तुला सांगितलं नाही काय? कमाल आहे मिठू, बघितलंस? तिने काही नाही सांगितलंय कोणाला. तुला सांगते ह्याच्यात तिचे संस्कार दिसून येतात. काय कमाल मुलगी आहे ना ती. भाऊ तुला माहिती आहे का, रणशिंगेंचं रक्त दिसून येतं तिच्या. ह्याच्यावरून माझी खात्री पटली की सराफांच्या मागे रणशिंगे कायम उभे असणार रक्षण करायला, आणि मयुरी तर असणारच असणार राजवीरचं रक्षण करायला. म्हणून आमच्याकडून ही छोटीशी भेट वस्तू मयुरीसाठी. थँक्यू सांगा तिला. पुन्हा ही मयूर राजवीर सराफासाठी आमच्याशी खोटं बोलली. सर सर ही फाईल आहे, यावर तुमच्या सह्या हव्या. हे काय सुरू आहे सर? हे ती मधुमालती ना. एक्सक्यूज मी. हो आज आपण जिथे उभे आहोत ना, ही पेढीही राहिली नसती आणि आपल्याला करायला काही कामही राहिलं नसतं. जर माझ्या साहेबांनी स्वतःच्या जीवाची बाजी देऊन या पेढीला वाचवलं नसतं, त्या पेढीच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःचे प्राण पणाला लावलेत. ओ काही काय सांगताय, असं काही घडलेलं नाहीये. तुम्हाला काय माहिती, तुम्ही होतात का इथे? होतात का तुम्ही? मग गप्प बसा. माझ्या साहेबांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी. अतुल शौर्य माझ्या साहेबांचे. आणावले आणावले. मिस मधुमालती हे काय सुरू आहे? काय काय झालं, लंगडताय कशामुळे तुम्ही? आणि काय बांधले पायाला? हे पडले ना. कोण बोलपट पडले? मी अहो नाही सर, काय बोलताय तुम्ही? पेढी वाचवताना साहेब पडले ना. हे सगळं काय करताय तुम्ही? सर साहेबांचं कौतुक करण्यासाठी आम्ही जमलो आहोत इथे. ओके ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही अशा लंगडताय कशामुळे?
सर का म्हणजे साहेबांना लागलं तरी मला वेदना होता, त्यांना काही झालं ना सर तरी मला तितकाच त्रास होतो. ओके मिस मधुमालती, पण ते ठीक आहेत आता, आय मीन भाऊसाहेब आता ठीक आहे, तेवढं नाही लागलंय त्याला. हो सर, आपल्या पिढीला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली तरी तुम्ही असं म्हणताय. मिस मधुमालती, मी सांगितलं ना तुम्हाला, भाऊसाहेबला लागलंय पण ही इज ऍब्सोल्युटली ओके नाव, आणि पेढी मिस मयुरींनी वाचवली आहे. उगाच काहीतरी कहाण्या बनवू नका. बरोबर बोलताय सर तुम्ही, हेच मी समजवतोय ना की काम करा, पण सगळे शोकात बुडालेत. असं निर्दयी नका वागू माझ्या साहेबांची, आणि आम्हाला काम जमणार नाही. तिथे माझे साहेब आडवे झालेत म्हणजे काहीतरी तर झालंच असेल ना. मिस मधुमालती, ऍटलीस्ट ती पट्टी तर काढा पायाची. नाही सर, जर गांधारी धृत राष्ट्रांसाठी आयुष्यभर तिच्या डोळ्यांना पट्टी लावू शकते तर मीही साहेबांचा पाय बरा होईपर्यंत ही पट्टी लावून ठेवूच शकते ना. तोपर्यंत माझे साहेब स्वतःच्या पायावर धडधाकट उभे राहत नाहीत ना, तोपर्यंत माझा पाय मी जमिनीवर टेकवणार नाही. लेट्स गेट बॅक टू आवर वर्क, सगळे आपापल्या कामाला लागा. आभाड कुलकर्णी माने घेतलं, यांचं पण घेतलं, चार पाच झाले घेतले सर. अरे मयू, अगं काय कर तू, हा कशाला बाहेर आलीस, बस आताच आराम करायचास ना. ठीक आहे, निघत होतीस ना म्हणून आले मी. बरं, उगाच जास्त दगदग करू नकोस, कळलं? हो. हा, आणि भाऊ कामासाठी बाहेर गेलाय, आबा ते इस्त्रीचे कपडे द्यायला गेलेत. आबा आले की मग मनूला सांग त्यांना जेवायला वाढायला. हा हो, मी जाऊन येते. हो, काळजी घे. हो. हा, आणि वेळेवर जेवून घे, औषध घे. आले मी. सावकाशी. हो चल. हॅलो 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 साहेब, कसे आहात तुम्ही? खूप त्रास होतोय का हो तुम्हाला? होतच असणार. किती लागलंय हो? मला तुमची खूप काळजी वाटते हो. तुम्ही घरी का थांबलात? मी काय म्हणते आपण हॉस्पिटलला जाऊयात का? म्हणजे मला कसं लक्ष ठेवता येईल ना तुमच्यावर? अहो फक्त पाय मुरगळलाय त्याचा मिस मधुमालती. हो सर बरोबर बोलतायत, फक्त पाय मुरगळलाय, तुम्ही नका एवढी काळजी करू. एक मिनिट. हो काय बरोबर आहे, आपल्या प्रेमाच्या माणसाला थोडस जरी काही झालं तरी किती काळजी वाटते हे सरांना नाही माहित, पण मला माहिती आहे ना. हा हो हो, पण मी बरं आहे आता. ठेव फोन. काय हो साहेब, दोन मिनिट तरी बोला ना माझ्याशी. अच्छा तुम्हाला फोनवर बोलायला ऑकवर्ड होत आहे का? थांबा थांबा, तुम्ही काळजी नका करू, मी येते भेटायला. काय या मधुमालतीच, भेटायला कशाला आणि घरी कशाला मिस मधुमालती? हो हो बरोबर बोलतायत सर, अहो भेटायला कशाला, नको. कशाला म्हणजे? अहो मला कळायला नको का तुम्ही कसे आहात ते, आणि तुम्हाला बघितल्याशिवाय मला चैनही नाही पडणार. मिस मधुमालती, उगाच त्याच्या घरी जाऊन त्याचा त्रास कशाला वाढवताय तुम्ही, तो एकदा कामावर आला की भेटा ना. हो बरोबर बोलतायत सर, मी ऑफिसला येईन लवकर, बऱ्या झाल्यावर मग तेव्हाच भेटू आपण. हा अच्छा चलो, बाय बाय बाय. अहो साहेब, झालं समाधान? आता हे लंगडी खेळणं जरा बंद करा आणि लागा कामाला.
नशीब वाचवलं सरांनी. काय वेडेपण आहे हा? प्रेम नाहीये वेडेपणा. समजणार नाही कुणा. सर, तुम्हाला माझं साहेबांविषयीचं प्रेम समजत नाही म्हणून त्याचा असा अपमान तरी नका ना हो करू. मधुमालती, तुम्हाला तर भाऊसाहेबने स्वतः सांगितलंय ना की तो बरा आहे म्हणून. मग आता तुमच्या लाडक्या बॉडीगार्ड विषयी तुम्हाला काहीच वाटत नाही का? का त्यांच्याविषयी आता काही भावनाच उरल्या नाही? सर, एवढे कठोर नका वागू. सर, मी जाता जाता एवढंच सांगेन, जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल ना तेव्हा तुम्हाला कळेल मला काय वाटतंय ते. जाता जाता म्हणजे कुठे निघालात तुम्ही? सर, माझा निर्णय झालाय. साहेबांना माझी गरज आहे. त्यांच्या सेवेसाठी मी नोकरी सोडून चालली. सर, मी साहेबांना भेटायला त्यांच्या घरी जाणार आहे.